इथंच घर मिळालं पाहिजे. धारावीला जे धारावी बनवले आहे तिथल्या कष्टकऱ्यांनी बनवलेले आहेत, तिथल्या मध्यमवर्गीय आणि गरीब माणसांनी बनवलेले आहे. पण मुंबईसाठी 100 करोडचा जर आम्ही त्या ठिकाणी रेवणू देतो तर आम्हाला त्या ठिकाणी आमची जागा मिळाली पाहिजे सन्माननीय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून हा सगळ्यात मोठा जमिनीचा घोटाळा आहे हे मी सातत्याने सांगत आलेले आणि आता सुद्धा मी सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्याला या ठिकाणी सांगायचंय. आणि म्हणून आता मी बघते की किती त्यांना फायदे. मी मागच्या वेळी सांगितलं त्यांना सगळ्या टॅक्स एक्झम्प्शन, त्यांना नॉन इंडेक्सेशन, त्यांना 90% रिलीफ भेटणार, त्यांना त्या ठिकाणी जमिनी फ्री त्यांच्यासाठी. आणि आम्हाला काय, आम्हाला स्थलांतर, आम्हाला काय, आम्हाला त्या ठिकाणी रेल्वेच्या जमीन सुद्धा मध्ये आम्हाला शीर्षक पण पूर्ण, टायटल पण पूर्ण होणार नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय आम्ही तर तुम्हाला सांगतोच आहे की आता असं झालेलं आहे की मित्रांचं सरकार असल्यामुळे ज्या ज्या जमिनी आलेल्या त्या त्या जमिनीचे झालेले. धारावीच्या धर्तीवर एअरपोर्टचं पण तेच चाललेले, एअरपोर्ट दिले, त्याच्या बाजूला एअरपोर्टची कॉलनी दिली. सन्माननीय अध्यक्ष महोदय 15-20 दिवसापूर्वी तिथे बुलडोजर गेला. सन्माननीय अध्यक्ष महोदय 1600 लोक राहत होती, आता 350 लोक राहतात. त्यांना सातत्याने त्रास देण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. कशासाठी चाललेलं आहे, कारण एअरपोर्ट आला नाही मिळाला, आता त्या बाकीची जी कॉलनी त्याच्यावर त्यांची नजर आलेली आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय मी आता ऐकलं मगाशी बांद्रा रिक्लेमेशन लँड MSRDC कोणासाठी चालली आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, जो जमीन सरकारी आहे वो हमारे अदानी की. मुलुंड कोरबा मिठागर सन्माननीय अध्यक्ष महोदय मी तर आमच्या शुभेच्छा देते आमच्या अबू आजमी साहेबांना, कारण त्यांच्यावर पण नजर गेली आता. आपको शुभेच्छा. सन्माननीय अध्यक्ष महोदय मी ऐकते सिंधी कॉलनी, अबुद्दय नगर, रमाबाई आंबेडकर नगर, मोतीलाल नगर, कोण आहेत अध्यक्ष महोदय हे? यांना मुंबईच्या मुंबई देण्याचं काम चाललंय की मुंबईच्या प्रत्येक विकासकांनी पहिला DDR त्यांच्याकडून घेतलं पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय काम सुरू होत नाही, कामाचा तक्ता पूर्ण होत नाही, याच्या आधी यांना फायदे देण्याचं काम चालतं. अध्यक्ष महोदय पूर्ण मुंबईच्या विकासाच्या बाबतीत सन्माननीय अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छिते की पूर्ण मुंबई विकायला काढलेले सन्माननीय अध्यक्ष महोदय. इतर सगळ्या विकासकांना DC रूल, सगळ्या विकासकांना मुंबईच्या DC रूल सन्माननीय अध्यक्ष महोदय, पण अदानींसाठी अध्यक्ष महोदय सेपरेट DC रूलची नियमावली तयार करण्यात येते. असे कोण आहेत ते, कोण आहे देशासाठी, त्यांनी काय केले सन्माननीय अध्यक्ष महोदय? हा माझा या माध्यमातून आपल्याला प्रश्न आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय आमच्याकडे एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे ज्याच्याबद्दल मी खूप वर्षापासून फाईट करते. सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांना माहिती आहे, त्यांना सुद्धा भेटलेले, विनोद तावडे साहेबांना भेटले होते, कारण त्यांच्या काळातच ते देण्याचा निर्णय झाला. विनोद तावड्यांच्या काळात मी सांगते ना, मी बोलते, मी तुम्हाला माहिती, मी खरं बोलते जे बोलते ते. सन्माननीय अध्यक्ष महोदय माझी अपेक्षा होती की गरीब कुटुंबामधले मध्यमवर्गीय कुटुंबातले मुलं हे खेळाडू झाले पाहिजेत. सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांना खेळाडू व्हावं अशी आमची इच्छा होती, म्हणून सन्माननीय अध्यक्ष महोदय एक आंतरराष्ट्रीय स्थळाचं आम्ही राजीव गांधी जे आहे भारतरत्न एक क्रीडा संकुल काढलं. अध्यक्ष महोदय क्रीडा विभागाचा एक पैसा पण त्याच्यामध्ये नाहीये. 23 कोटीचा MMRDA माध्यमातून ते क्रीडा संकुल जे आहे ते त्या ठिकाणी बांधलं. दुर्दैवाने पुन्हा एका मित्राची नजर पडली आणि दिलं त्यांना ते. तिथल्या जनतेचा विरोध, क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांचा विरोध, सगळ्यांचा विरोध पत्करून ते आता त्या ठिकाणी एका व्यक्तीला देण्यात आलं. अध्यक्ष महोदय मी कॅबिनेट मध्ये विषय उचलून त्याच्यावरती नोट पण आणली की त्याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे. आज काय झाले सन्माननीय अध्यक्ष महोदय, आशिष भाऊ तिथे आता दारूची दुकानं मागायला लागलेत. आमची गरीब पोरं कशी जाणार सन्माननीय अध्यक्ष महोदय? मला एक सांगा, त्यांनी रेट काय केले सन्माननीय अध्यक्ष महोदय? मला थोडं सांगायचं आपल्याला अध्यक्ष महोदय. पूर्वी त्या ठिकाणी आम्ही जे आहे ते रिंगिंग ट्रॅक होतं, बास्केटबॉल होतं, व्हॉलीबॉल कोर्ट होतं, बॅडमिंटन कोर्ट होतं, लॉन्ग टेनिस क्लब होतं, कबड्डी ग्राउंड होतं, बॉक्सिंग रिंग होतं, जलतरण होतं आणि सगळं मॅक्झिमम अध्यक्ष महोदय हे खरं CSR फंडातून आणि फ्रीमध्ये चालायचं, कमी किमतीत चालायचं. ज्या वेळापासून अध्यक्ष महोदय आम्ही 2 ते 2500 खेळाडू याच्यामध्ये तयार केले, आता ज्या वेळापासून खाजगी मित्राला दिलं सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला सांगायला पाहिजे जलतरण म्हणजे स्विमिंगचे अध्यक्ष महोदय तुम्हाला सांगते वर्षाचे 28,000 रुपये, बास्केटबॉलचे तासाला किती माहिती आहे 1500 रुपये देऊ शकतो गरीब मुलगा? धारावी सारखा मतदारसंघामधला मुलगा 1500 रुपये देऊ शकतो एका तासाला? अध्यक्ष महोदय तुम्ही मला सांगा, बॅडमिंटन साठी एका तासाला 2100 रुपये देऊ शकतो धारावी मधला मुलगा? सन्माननीय अध्यक्ष महोदय या सगळ्यात मागे काय सुरू आहे? मुळात डाव ह्याला क्लब करायचं. मला सांगा सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी मंत्री हरे होते, मला मी विचारायचे कोणता मोठा क्लब अलाउड करतो अधिकाऱ्यांना पण आतमध्ये यायला? आम्ही हे बांधले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आता आमच्यामधली गरीब मुलांना कला गुण यावे, त्यांच्यामध्ये क्रीडा भावना निर्माण व्हावी, ह्याच्यामधूनच एखादा मोठा कोणतरी खेळाडू निर्माण व्हावा, ऑलिम्पिक मध्ये जावा, राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये जावा. तुम्ही हे विकण्याचं काम केलं,
त्यामुळे सन्मान्य अध्यक्ष महोदय, या मी 1.5 वर्षात जर काय बघितलं असेल ना, तर फक्त मित्र काळ बघितला. मित्रांना कशी मदत करता येईल, टेंडर देता येईल, हेच या ठिकाणी बघितलं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी 1.5 वर्षाचं आता फक्त वाचते यांचं काय काय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, जसं मी सांगितलं की बांद्रा रिक्लेशन लँड, एअर इंडिया लँड, मुलुंड, कांजूरमार्ग, कुर्ला, खारपट्ट्याच्या जागा, सन्मान्य कॉलला आता सांगायला को, देशाच्या पंतप्रधानांचे मित्र आदरणीय अदानी साहेब, त्या ठिकाणी मुलुंडची जकात जागाची जागा त्यांना देण्यात आली. सायन कोडीवाडा येथील सिंधी कॉलनी, घाटकोपर येथील लबाबाई कॉलनी, 1.5 वर्षामध्ये ज्या मोजक्या जागा देण्यात आल्या त्याच्यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महोदय हे जमीन देण्याचं काम चाललं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, पीजी आरजीचा जागा देण्याचं काम झालं. त्या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महोदय, मुंबई रेसकोर्स देण्याचं काम झालं. लोकशाहीची हत्या करून प्रशासन राज आणण्याचं काम झालं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपल्या मित्रांसाठी कंत्राट देण्याचं काम झालं. या अध्यक्ष महोदय, या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारी त्या ठिकाणी निधी देण्याचं काम झालं. आणि म्हणून सरकारी संपवा त्रास होतोय. संपूर्ण चर्चा संपवा. काय हरकत आहे? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महाराज, माझी हरकत अशी आहे की संबंधनीय सदस्यांनी मुंबईच्या शहराच्या प्रश्नावरती बोलावं. इथे पंतप्रधानांचा काय संबंध? मग राहुल गांधी काय तमाशा करतात हे सांगू का इकडे? राहुल गांधी कुठे मस्ती करतोय सांगू का इकडे? मी पण सांगू शकतो. चुकीचं असेल तर राहुल गांधी कुठे तमाशा करतो, कुठे मस्ती करतो हे मी सांगू शकतो. बसा, हा बसा, बोला बोला बोला. अध्यक्ष महोदय, काढून टाका. अध्यक्ष महोदय, बोला. सन्मान्य सदस्य, सन्मान्य सदस्य, अमित साहेबांनी तुम्ही कृपा करून ते काढून घ्या. ज्या ते म्हटले बरोबर नाही अध्यक्ष होते, काय झाले त्याचं ते काढून घ्या. काढलं जाईल. बोला, संबोधा संपवा. बसा बसा खाली बसा. अमित साहेब खाली बसा. जे चुकीचं असेल तर रेकॉर्डवरून काढलं जाईल. सर्वांनी काढून टाक. जे चुकीचं आहे ते रेकॉर्डवरून काढलं जाईल. अध्यक्ष महोदय, तुला घेता ना, तुम्ही नाव कशाला घेता? नाही अडाणी दोस्त, जे चुकीचं आहे ते दोन्ही मध्ये सदस्य जे बोलले, जे चुकीचं आहे ते रेकॉर्डवरून काढलं जाईल. बस अध्यक्ष महोदय, अध्यक्ष काय अध्यक्ष महोदय, माझी हरकत ही आहे की तुम्ही म्हणालात मगाशी मी 33 मिनिटं बोललो, आता किती मिनिटं झाली? मी सांग आता किती मिनिटं आली? बोलतो मी. अध्यक्ष महोदय ऐकून घ्या, मला बोलू द्या. तुम्ही विचारलं म्हणून मी वेळ सांगितला. आपल्याला 4 वाजेपर्यंत वेळ आहे, 9:45. निम्मा वेळ विरोधी पक्षाचा, निम्मा वेळ सत्ता पक्षाचा मंत्र्याच्या उत्तरासहित. आपण त्यांच्या वेळेतून कमी करू ना, ते जे बोलतील ते असे ना. पण ऐकून घ्या, काँग्रेसचे सर्व सदस्य बोलणार आहेत. त्यांचा वेळ हा सदस्याला नसतो, वेळ हा पक्षाला असतो. हॅलो 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 बोला, हॅलो बोला. वेळ हा पक्षाला असतो, सदस्याला वेळ नसतो. तर पक्षाच्या वेळेतून वेळ कमी केला जाईल. बोला अध्यक्ष महोदय, लवकर संपवा. संपवते नाही का? दारा दिली नाही का? एअर इंडिया दिला नाही का? बांद्रा रिक्लेशन दिली नाही का? मुलुंड दिली नाही का? कुर्ला दिली नाही का? कांजूरमार्ग दिली नाही का? वडा दिला नाही का? रमाबाई दिली? मी सांगितलंय काय खोट बोलते? मी सांगितलं आहे अध्यक्ष महोदय, या 1.5 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्टासाठी त्या ठिकाणी टेंडर केली गेली. मुंबई महानगरपालिकेचा कारभार पूर्णपणे प्रशासनाच्या माध्यमातून मनमानी कारभार त्या ठिकाणी चालवण्याचं काम झालं. अध्यक्ष महोदय, मी खोटं काय बोलते हो? नाही दिले का? उत्तर देऊ दे ना. मी सांगते कोणत्या पद्धतीने तुम्ही आधार नाही दिला, येऊ दे ना. खोट काय खोटं बोलते? अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी जी जी कामं काँग्रेसच्या माध्यमातून झाली. नाही, मी संधी देणार नाही. बोला बोला बोला. तुम्ही काय? तुम्ही बोला.
बोला बोला सारखी सारखी आहे शिंदे सारखं सारखं म्हणजे काही बोलतात काय काय दिलं अहो मंत्री उत्तर देतील ना मग अध्यक्ष महोदय तुमचं काम आहे आम्ही आठवण करून देतो अध्यक्ष महोदय सांगितलं की माझं बोलणं काय सांगितलं की माझी हरकत आहे का जे चुकीचं आहे ते काढलं जाईल तुम्ही पक्षपाती वागणार नाही आमची अपेक्षा आहे नाही नाही तुम्ही पक्षपाती वागणार नाही आमची अपेक्षा आहे माझं ऐकून घ्या बोला 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 ना एकदा बोलतो आपण बोला की हरकत एकदा बोलताय बोला तुम्ही बोला आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण पक्षपाती मध्ये वागणार नाहीत अजिबात नाही म्हणून आमचं ऐकून घ्या बोला अध्यक्ष महोदय तुम्ही मगाशी सांगितलं की आरोप होणार अवास्तव आरोप पुराव्याविना आरोप असंबंध बोलणं हे करू नका हे आपण सांगितलं आपण सूचना दिल्यानंतर सुद्धा ते जे म्हणतात ह्याला दिलं ह्याला दिला काय दिला पुराव्यांनी काय गोष्ट घेतली आणि पुरावा रेकॉर्डवर ठेवली आहे काय माहिती आणि सांगितली आहे असत्य आणि असंबंध जर रेकॉर्डवर जाणार असेल तर हरकत घ्यायची नाही तुमच्या सूचनांना त्या जर मानणार नसतील तर हरकत घ्यायची नाही तुमच्या निर्देशांना त्या मानणार नसतील तर आम्ही निदर्शनात आणून द्यायचं नाही आणि जर आपल्या निदर्शनात आणलेल्या गोष्टी तर मानणार नसतील तर त्यांना बसवा तुमचं आपला जर घर आहे ठीक संपत आहे बोला काय के याला हे दिलं त्याला ते दिलं मुलून देऊन टाकली एक स्क्वेअर फूट जमीन मुलूंची कोणाला देण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय एक स्क्वेअर फीट हे रेकॉर्ड वरनं काढा कारण आमच्या गावात काय हे उद्रेक मचवायचा रेकॉर्ड नियमाप्रमाणे आलेली नाहीये संपत मतदारसंघामध्ये आमच्या विरोधामध्ये मोर्चा निघाला तुमचं भाषण असे चांगले झाले अरे मला ते कळलं अध्यक्ष महोदय माझं भाषण खूप चांगलं झालं ते मला प्रतिक्रिया कळल्या त्याबद्दल धन्यवाद अध्यक्ष महोदय मी यासाठी सांगते अध्यक्ष महोदय नाही 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 अध्यक्ष महोदय ते त्यांनी त्या ठिकाणी आमच्या